Hello student, welcome again in Vivekananda Academy of Human Excellence Schools YouTube channel. या आधीच्या व्हिडिओंच्या मार्गदर्शनाने तुम्ही र व्यंजनापर्यंतचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. क व्यंजनाने सुरुवात करून यापर्यंत आपण र व्यंजनापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आता र व्यंजनानंतरची व्यंजनं आहेत ल व आणि श. आजच्या या व्हिडिओतून आपण व्यंजन ल व आणि श या तीन व्यंजनांचं अभ्यास करणार आहोत, म्हणजेच त्यांची लेखन पद्धती, त्यांचं लेखन आणि त्या त्या व्यंजनाने सुरू होणारे शब्द आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सर्वात प्रथम अभ्यास करूया व्यंजन लचा. तसं पाहता तुम्हाला असं वाटत असेल की हे अक्षरं लिहिणं किती सोपं आहे, परंतु जर आपण अगदी निरीक्षणपूर्वक या अक्षरांचा विचार केला तर बहुतांशी आपण लेखन पद्धत बऱ्याचदा चुकीची करत असल्याचं आपल्याला जाणवतं. आता फॉर एक्झाम्पल आज आपण हे ल आणि श व्यंजनाचा अभ्यास करत आहोत. ल व्यंजन इथे लिहिलेलं आहे ल. आता पहिले ल व्यंजन लिहायचं कसं, कोणी काढताना असं काढतं, कोणी असं काढतं, कोणी असं 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 काढतं, परंतु हे सगळी व्यंजनं जी लिहिलेली आहेत ती योग्य पद्धतीने लिहिलेली आहेत का, खरोखरच ही व्यंजन पद्धतीच योग्य आहे का, तर आज आपण पुन्हा एकदा आपल्या नेहमीप्रमाणे व्यंजन लेखन पद्धत अभ्यासूया. तर मग या ल व्यंजन लिखाणाची पद्धत खरी अशी आहे, वन टू थ्री फोर, म्हणजे ही झाली पहिली पायरी, ही झाली दुसरी पायरी, ही झाली तिसरी पायरी, ही झाली चौथी पायरी. त्याच प्रकारे आपण असंही करू शकतो, वन याला आपण वन लावू शकतो, याला टू आणि ही स्लीपिंग लाईट थ्री. आपण आपल्या हाताला वळण लावून कशा प्रकारे अक्षर काढतो त्याच्यावर आपली लेखन पद्धती अवलंबून आहे. मग आता आपण हे चार किंवा तीन या सोप्या स्टेपमध्ये आपण ज्याप्रमाणे तुम्हाला या या पहिल्या स्टेपचे दोन भाग करायचे तर तुम्ही करू शकता, ही पहिली स्टेप तुम्ही सलगाशी ही करू शकता. मग आता हे व्यंजन आपण या तीन पायरीमध्ये किंवा चार पायरीमध्ये शिकलो, मग आपण या दोन ओळींमध्ये हे व्यंजन काढायचं कसं. किंवा वन टू थ्री फोर, वन म्हणा, टू म्हणा, थ्री म्हणा, वन टू थ्री फोर, येते की नाही. अगदी आपण जर पद्धतीने बरोबर स्टेप वाईज गेलो तर आपलं अक्षर कधीही बिघडत नाही, ते योग्य पद्धतीने जातं. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी ल व्यंजनाचं केलं त्याच प्रकारे आपण आता व व्यंजनाची लेखन पद्धत बघूया. अगदी सोपी आहे, व्यंजन आहे व, वन टू थ्री, वन टू थ्री, वन टू थ्री, वन टू थ्री. जशा पद्धतीने आपण हात वळवणार आहोत त्यानुसार आपलं अक्षर व्यवस्थित येणार आहे. आता ह्याच दोन मुलांमध्ये आपण हे अक्षर काढणार आहोत, व व व व व्यंजन, व व्यंजन, व. काय करत आहोत आपण, एक ही अर्ध गोलाकार घेतो, एक स्टँडिंग लाईन येतो, एक स्लिपिंग लाईन येतो, अर्ध गोलाकार अक्षराकृत्यांच्या सरावाच्या आपण मदतीने आपण व्यंजन लेखन सोपं करून घेत आहोत. आता या ठिकाणी आपण ल व्यंजन काढलं, व व्यंजन काढलं, सोप्या पद्धतीने गेलो तर आपल्या हातालाही वळण येत आहे. टू लाईनमध्ये आपण अक्षर कसं काढायचं ते अभ्यासत आहोत. पुढचं व्यंजन आहे श. वन टू थ्री, वन टू थ्री, इथे पण आपण एक पायरी, दोन पायरी, तीन पायरी नाव दिली. ही झाली आपली पहिली पायरी, ही झाली दुसरी पायरी, ही झाली तिसरी पायरी, वन टू थ्री. क पासून र पर्यंतच्या व्यंजनापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की आपण अगदी भरपूर सरावाने अक्षरलेखन हे अगदी अचूकरित्या करायला शिकलेलो आहोत. आता आपण या दोन
ഇഞ്ചവരെ ഷോയിട്ട് അത് സൂപ്പർ ആയിട്ട് തന്നെ जर आपण अचूक पद्धतीने अक्षर लेखन करण्याची सुरुवात केली तर आपलं लेखन हे सुंदर येण्यास मदत होते. आता हे जर आपण लिहिलं ल व आणि श यांची सोप्या सोपी लेखन पद्धती आपली असते आणि त्याच प्रकारे आपण दोन ओळींमध्ये इन बिटवीन टू लाईट हाऊ टू राईट जे दुरेही आपण लहान इयत्तांमध्ये आपण दोन ओळींमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपल्या अक्षराला वळण लागण्यासाठी आपलं हस्ताक्षर हे सुंदर येण्यासाठी. मग आपण आता या ठिकाणी ल व आणि श व्यंजन अभ्यासले. ते व्यंजन लिहायचं कसं अभ्यासलं, त्या व्यंजनाचा उच्चार कसा करायचा ते अभ्यासलं. आता आपण या व्यंजनाने सुरू होणारे काही शब्द पाहूया. बघा या ठिकाणी मी काही शब्दांचं लेखन केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ल व्यंजन शिकलो आहोत, ल व्यंजनाचं लेखन केलं. या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला या ठिकाणी हे सगळे जे शब्द आहेत हे ल या व्यंजनाने सुरू झालेले दिसते. जसे की लसूण, लवंग, लोणी, लेप, लपंडा, लता, लोचन, लांडगा, लावण्य, लाजाळू, लाळ, लक्ष, लक्ष्मण, लळा हे काय आहेत आपण अभ्यासलेल्या ल व्यंजनाने सुरू झालेले शब्द आहेत. आता जे व्यंजन आपण अभ्यासतो त्या व्यंजनाने सुरू होणारे आपण काही शब्द अभ्यासत असतो. कशासाठी, तर त्या त्या व्यंजनाची संकल्पना ते व्यंजन आपल्या स्मरणात फिट होण्यासाठी, आपल्याला त्याचं स्मरण हे संपूर्ण होण्यासाठी आपण हा शब्द लेखन किंवा शब्द वाचन सराव करत असतो. आता हे झाले या ठिकाणी ल या व्यंजनाने सुरू होणारे शब्द. त्याचबरोबर आपण व व्यंजनाचाही अभ्यास केलेला आहे, त्यामुळे मी काही व चे शब्दही या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहा तुम्ही, वजन, वर, वाप, विजार, विमान, वाडा, वटवाघूळ, वावटर, विहीर, वातावरण, वीज, वज्र, वामन, विधी, वाडा, वाचन, वास्तू, वडी, वेग हे अनुक्रमे सर्व शब्द काय आहेत, व या व्यंजनाने सुरू झालेले शब्द आहेत, व व्यंजनाचे शब्द. त्याचबरोबर आता या ठिकाणी जर पाहाल तुम्ही तर श व्यंजन, श व्यंजनाचं आपण लेखन केलं कोणत्या तीन पद्धतीमध्ये अगदी सोप्या रीतीने आपण हे व्यंजन लिहू शकतो. त्याचबरोबर सरावासाठी या ठिकाणी मी काही शब्द लिहिलेले आहेत, जसे की शहर, शरीर, शेंगदाणे, शेगाव, शाळा, शालू, शेत, शिस्त, शंकर, शारदा, शालिनता, शालू, शत, शोभा, शिक्ष, शेवा हे सगळे शब्द कोणत्या व्यंजनाने सुरू झालेले आहेत, व्यंजन शनी. मग ज्याप्रमाणे आपण ल व्यंजन अभ्यासलं, ल व्यंजनाची लेखन पद्धती अभ्यासली, व व्यंजन अभ्यासलं, व व्यंजनाची लेखन पद्धती अभ्यासली, श व्यंजन अभ्यासलं, श व्यंजनाची लेखन पद्धती अभ्यासली आणि त्याचबरोबर आपण या तिन्ही शब्दांचे, या तिन्ही व्यंजनांचे काय केले, शब्द लेखन हे व्यंजनयुक्त शब्दांचं लेखन केलं. कशासाठी, तर आपल्या दृढ स्मरणात हे व्यंजन कायमस्वरूपी राहण्यासाठी, म्हणजे इथून पुढच्या अभ्यासामध्ये आपल्याला काय झालं पाहिजे, या व्यंजनांचा सराव उपयोगी पडला पाहिजे. म्हणजे कोणत्या शब्दामध्ये हे व्यंजन तुम्हाला दिसले तर त्याची ओळख करता आली पाहिजे. ओळख झाल्यानंतर त्या शब्दात तो ते अक्षर म्हणजे ते व्यंजन कोणत्या स्वरूपात आहे त्याचं आपल्याला वाचनही करता आलं पाहिजे. महा या व्यंजनांमागचा उद्देश असतो की आपण म्हणत असतो की व्यंजन नुसती अक्षरं पाहून काय होणार आहे किंवा या अक्षरांचं वाचन आणि लेखनाने काय होणार आहे, तर पुढील भाषेचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. भाषेचा अभ्यास म्हणजे काय, या इयत्ता पहिलीमध्ये जर तुम्ही अक्षर ओळख शिकलात, शब्द ओळख शिकलात, तर त्या अक्षरावरून तुम्हाला शब्द तयार करता येणार आहे.
आणि शब्दावरून तुम्हाला स्वतःची वाक्य तयार करता येणार आहे. आणि ज्या वेळेस आपण शब्द आणि वाक्य स्वतः करतो त्यावेळेस आपल्याला वाचन आणि लेखन प्रक्रिया अतिशय सुलभरित्या करता येते. पर्यायी आपला भाषेचा विकास होत असतो. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे शिकवलेले व्यंजन ल व श हे कायमस्वरूपी लक्षात राहतील अशी मी अपेक्षा करते.